आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज. बिलवले गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून वह्या वाटप तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष के डी शेट्टी व त्यांचे सहकारी धर्मपाल देवाडिगा, दिनेश शेट्टी, नवीन शेट्टी, सुप्रिया, तालुका शिक्षक संघटना अध्यक्ष अनंत ठाकूर, नायर, भिलवले शाळा ठाकूरवाडी मुख्याध्यापिका अंजली परदेशी, भिलवले मुख्याध्यापक सचिन नवले, मुरलीधर पालवे, विषयतज्ञ पंचायत समिती खालापूर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा अरुण दामले, संजय बागमारे इत्यादी प्रमुख पाहुण्यांसहित शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आता हा वहीमध्ये तुम्ही जे काही इथे घेतले ना ते केवळ जात नाही, ते शाश्वत इथेच असतात. तसंच मी जास्त काही बोलत नाही. ही दोन्ही शाळा तुम्ही सर्वांनी इथे व्यवस्थित राहा, व्यवस्थित शिका. मला ह्या शाळांच्या मुलं एसएससी मध्ये तुम्ही ह्या शाळा सोडून बाय चान्स आपल्याच एसएससी इथे शाळा झाली, आय एम टेलिंग यू एव्हरीथिंग इज पॉसिबल, होऊ शकतो. तुम्ही सर्व ग्रामस्थ याच्यासाठी प्रयत्न करा का मुलांना लांब पाठवायचे, ओके करा, आम्ही करू आणि एसएससी पर्यंत होऊ. एसएससी मध्ये 100% फलितांश ह्या शाळेत यायला पाहिजे ही मला तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे. दर ऍटलिस्ट वर्षात दोनदा मी ते येणारच दोन्ही शाळेत, आणि दोन्ही शाळांचे जे काही तुम्हाला कमी पडेल मला म्हणजे प्लीज आपल्या भवानी फाउंडेशनला सांगा. आणि आपल्या ताईने मला बोलले आपलं समवस्त्रासाठी, ओके किती मुलं आहेत ते सांगा. मी आपलं सर्व आपल्या विश्वस्त मंडळीला मी त्यांच्याशी चौकशी करून ते पण तुमच्या शिकवून तुम्ही लोक चांगला देशाची उद्धार करा आणि तुमच्या उद्धार होऊन दे आणि आई बापाची सगळं उद्धार करून तुम्ही पुढे चाला. फार बिकट परिस्थिती आमच्याकडे सर्व आदिवासी शाळा बऱ्याचशा आहेत, कारण का चांगली जी मुलं आहेत ते सगळी इंग्लिश मिडियमला जातात आणि जी आमची तळागाळातली माणसं आहेत त्यांना खरोखरच वह्या काय, पेन काय, पेन्सिल काय हे साधन मिळू शकत नाही आणि ते तुम्ही देता खरं भविष्य यांच्यामध्ये आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देव. मी संपूर्ण आमच्या खराबूर तालुक्याच्या आणि आमच्या परिसराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असंच काम करत राहू, आमच्या तालुक्याची प्रगती करावी.